आणि त्यानंतर काही व्हिडिओ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. त्या ऑडिओ क्लिप्स मध्ये हा संवाद होता की त्या मुलीचा मोबाईल नष्ट करा. त्या मुलीच्या संदर्भातले फोटो जे बाहेर आले, मंत्री महोदयांबरोबरचे फोटो त्यांचे जे व्हायरल झाले, त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं गेलं. याकडे खरं म्हणजे संजय राठोड यांनी बघायला पाहिजे आणि त्यामुळेच आज हा मीडियाचा दबाव आहे. मीडियाला या प्रकरणी संजय राठोड यांनी दोष देऊ नये. विरोधकांना दोष देत आहेत, साहजिकच महाराष्ट्रात राजकारण त्यांनी तापलं आणि आज जेव्हा महाराष्ट्राच्या अधिवेशनाच्या आधी जेव्हा विरोधकांनी भूमिका घेतली की सदनाचं कामकाज सुरू करू देणार नाही, सदनाचं कामकाज चालू देणार नाही, त्यावेळेस हा दबाव वाढला आणि अखेर त्यांनी हा राजीनाम्याचा निर्णय घेतलाय. खरं म्हणजे न्यूज 18 लोकमतने सर्वात प्रथम ही बातमी दिली होती. आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनीच सर्वात प्रथम ही बातमी आणली की ज्यावेळेस संजय राठोड आणि त्यांची पत्नी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि थोड्याच वेळात त्यांनी आपलं शासकीय वाहन परत पाठवून दिलं, वाहन रिकामं गेलं, न्यूज 18 लोकमत सर्वांनी पाहिलं, तेव्हाच या बातमीवर शिरकामोर्तब झालं होतं की आता राजीनामा देण्याची लक्षणं आहेत आणि थोड्याच वेळात ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली. सर्वात महत्वाचं यातलं आहे की आता विरोधकांची पुढची ही मागणी आहे की या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा, कारण संजय राठोड यांच्या विरोधात FIR दाखल नाही. तो दाखल होईल का हा खरा प्रश्न आहे. आणि आता काही वेळानेच मुख्यमंत्री जेव्हा पत्रकार परिषद घेतील तेव्हा मुख्यमंत्र्यांची भूमिका यापुढे कशी असेल ते बघणं महत्वाचं असेल. हा राजीनामा मंजूर घेतला झाला का, हा राज्यपाल त्यांच्याकडे. सर मी जर आपल्याला थांबवतोय, मंत्री नवाब मलिक बोलतायत, पत्रकारांशी थेट जाऊयात तिथे. पूजा चव्हाण आत्महत्या के मामले में अलग अलग तरह से बातें सामने आ रही थी. आज मंत्री महोदय ने स्वयं मुख्यमंत्री के पास जिस तरह से खबर आ रही है कि इस्तीफा सौंपा है, हमारी पार्टी की स्पष्ट भूमिका है कि पूजा चव्हाण आत्महत्या के मामले में निष्पक्ष तरीके से जांच हो और जो भी जांच में सामने आए उस तरह से उस पर कार्रवाई हो और एक समय सीमा निश्चित करके ये जांच होनी चाहिए. मंत्री जिम्मेदार हो तो उन्हें दंडित किया जाए, अगर उनकी कोई भूमिका नहीं है वो भी जनता के सामने आए, हमारी पार्टी की ये स्पष्ट इस्तीफा क्या बीजेपी के दबाव में आके किया गया है? इस्तीफा जो भी है उन्होंने स्वयं सौंपा है मुख्यमंत्री महोदय को, उस पर मुख्यमंत्री महोदय क्या निर्णय है वो स्वयं घोषित करेंगे. लेकिन हम ये चाहते हैं कि जाँच निष्पक्ष तरीके से हो, समय सीमा निर्धारित की जाए और जांच जनता की रिपोर्ट जनता के सामने रखी जाए. अगर कोई दोषी है तो कोई कितना भी बड़ा हो उस पर कार्रवाई हो, अगर दोष नहीं है तो वो भी जनता के सामने रखा जाए. राजीनामा दे या बाबतीत राजीनामा स्वतः मंत्री महोदयांनी सादर केलेला आहे, त्या बाबतीत अंतिम निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री घेतील. मी पुन्हा